नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर एल पी जी गॅस वापरत असाल आणि त्याची तुम्हाला जर सबसिडी मिळत आहे का नाही हे चेक करायचं असेल तर तुम्ही यासाठी गुगल लिहायचे आहे. गुगल आल्यानंतर एल पी जी सर्च करायचं आहे. एल पी जी सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट आहे माय एल पी जी डॉट इन होम, यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपले तीन सिलेंडर दिसतील. यामध्ये आपला जो कोणता सिलेंडर असेल त्यावरती आपण क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर असा एक आपला डॅशबोर्ड येईल. असा डॅशबोर्ड आल्यानंतर आपल्याला काय करायचं, इकडे स्क्रॉल करायचं आहे थोडं साईडला. इथं आहे आपलं गिव्ह फीडबॅक, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. गिव्ह फीडबॅक यावरती क्लिक केल्यानंतर एक नंबरला ऑप्शन आहे एल पी जी, यावरती आपल्या परत एकदा क्लिक करायचे आहे. इथे आल्यानंतर आपले इथे ऑप्शन आहे सबसिडी रिलेटेड पहल, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला सब कॅटेगरीमध्ये आलेलं आहे सबसिडी नॉट रिसिव्ड, यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि आपली सबसिडी आली का नाही आपल्याला चेक करायचं आहे. इथे सबसिडी नॉट रिसिव्ड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा तुमचा एल पी जी आय डी टाकायचा आहे. मी इथे मोबाईल नंबर टाकीत आहे रजिस्टर्ड. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपला पूर्ण आपला जो डिटेल आहे ती डिटेल पूर्णपणे इथे येऊन आलेली आहे. फर्स्ट नाव, लास्ट नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, ॲड्रेस, कंप्लेंट, पिनकोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, सर्व काही इथे आलेलं आहे. तर तुम्ही खाली बघू शकता इथे तुमची सबसिडी तुम्हाला किती मिळालेली आहे. इथे तुम्ही तुमच्या सबसिडीची अमाऊंट देखील पाहू शकता. अशा प्रकारे आपल्यासमोर आपल्याला सबसिडी किती मिळत आहे हे आलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.